ओके, गुड मॉर्निंग। बघा, आपण आज 2018 ची प्रश्नपत्रिका पाहतोय। प्रश्न क्रमांक 26। 1575 च्या नंतर येणारी 49वी सम संख्या व 1028 च्या मागील 70वी सम संख्या यांच्यातील फरक हा कोणत्या संख्येची वर्ग संख्या आहे? आता पहिल्यांदा 1575 म्हणजे दिलेली संख्या आहे 1575, नंतर म्हटलं की त्यात मिळवायचं। आता 1575 ही विषम संख्या आहे आणि विषम नंतरची सम विचारली, आणि विषम नंतरची सम विचारली की त्यात काय मिळवायचं असतं, तर 2x - 1 मिळवायचं असतं। म्हणजे 1575 + 1 म्हणजे क्रमांक। आता 49वी सम संख्या विचारली म्हणजे 49 ची दुप्पट करावी लागणार तुम्हाला। 49 ची दुप्पट किती, तर 98, आणि 98 मधून 1 जर वजा केलं तर किती येणार, 97 येणार। आपण बेरीज करूया, एकच मिनिट, तुमचा व्हॉल्यूम चालू करतो। हा, 7 आणि 5, 8, 9, 10, 11, 12, 1, 9 आणि 1 = 10, 7, 17, 1, 5 आणि 1 = 6, आणि 1 = 1, बरोबर आहे ना? 1575 च्या नंतर येणारी 49वी सम संख्या। अरे बरोबर आहे का? हॅलो, तुम्हाला बोला म्हणेल त्यावेळेस फक्त माईक चालू ठेवायचा, इतर वेळेस माईक बंद ठेवा, नाहीतर मला सगळ्यांनाच नाईला जाणं माईक बंद करावं लागतं। माईक बंदच ठेवा। आता दुसरा आपण सांगूया, 1028 म्हणजे तो 1028 च्या मागील, आता मागील म्हणलं की वजा करायचं, पुढील म्हणलं की मिळवायचं, 70 70वी सम संख्या। आता ही पण सम आहे, त्याच्या मागची सम विचारली, मग 2x वजा करायचं, म्हणजे 1028 - 70 × 2 140 येणार। 8 आतून 0 गेलं 8, 2 आतून 8 जात नाही, मग 12 आतून 8 गेलं 8, 1 10 आतून 2 गेलं 8, 1 1 - 1 = 0, बरोबर 888। हा, आता या दोघातला फरक काढूया आपण, 1672 आणि त्यातून 888 आपण मायनस करूया। 12 आतून 8 गेलं 4, परत 7 - 17, 17 आतून 9 गेलं 8 - 1, 7 - 16, 16 आतून 9 गेलं 7, आणि 1 - 1 = 0। आता मला सांगा, 784 हा कोणाचा वर्ग आहे, हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 28 म्हणजे याच उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 2। बघा, सम नंतरची सम संख्या, विषम नंतरची विषम संख्या, सम नंतरची विषम, विषम नंतरची सम, समच्या अगोदरची सम, विषमच्या अगोदरची विषम, समच्या आधीची विषम किंवा विषमच्या आधीची सम, त्या टाइपची गणित आपल्याला माहित पाहिजेत। अरविनाने मराठी पुस्तकाचा 304 भाग व 17 पाने वाचली तेव्हा 27 पाने शिल्लक राहिली व काजलने इतिहासाच्या पुस्तकाचा 305 भाग व 20 पाने वाचली तेव्हा 26 पाने शिल्लक राहिली, तर रवीनाच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकाच्या पाण्यापेक्षा कितीनं जास्त होती? बघूया आपल्यापैकी याचं उत्तर कोण सांगते।
तुम्ही सोडवले असतील काही तरी प्रश्नपत्रिका। कोण सांगते? आता आपण असं करूया, काजलने पुस्तकाची किती पानं वाचली ती आपण एक्स मानूया समजा, आणि रवीनानं पुस्तकाची जी पानं वाचली ती वाय मानूया। बघू या टाईपनं काय येते। या ठिकाणी आपल्याला एक्स आणि वायच्या किमती काढल्या पाहिजेत। काजलनं वाचलेली जी पानं आहेत ती एक्स मानली, आणि रवीनानं वाचलेली जी पानं आहेत ती आपण वाय मानूया। आता रवीनानं मराठी पुस्तकाचा 304 भाग व 17 पाने वाचली तेव्हा, किंवा असं करूया बरं का, हे असं एक्स आणि वाय मानण्यापेक्षा मराठीच्या पुस्तकातील पानं आपण एक्स मानली आणि इतिहासाच्या पुस्तकातील पानं जर वाय मानली तर तो मराठीच्या पुस्तकातील पाने आपण एक्स मानूया। दुसरा विषय कोणता आहे तर इतिहास। इतिहासाच्या पुस्तकातील जे पान आहेत ती वाय माने। आता बघा, रवीनानं मराठ्याच्या पुस्तकाचा 304 भाग वाचला म्हणजे एकूण पान एक्स, त्याचा 304 भाग म्हणजे 304 एक्स, एवढी त्यांनी मराठीची पुस्तक वाचली, मराठीच्या पुस्तकाची पान वाचली। एवढा भाग वाचून पुन्हा 17 पान वाचली म्हणजे अधिक 17 करूया, आणि 28 पानं शिल्लक राहिली ती पण 28 पानं त्यात मिळवूया, आणि एकूण पानांची संख्या डावीकडे एक्स लिहूया। आता आपण हे सोडवूया, 304 एक्स 28 अधिक 17 किती रे, 7 × 2 = 14 अधिक 1 = 15, 5 × 1 = 1, 2 × 1 = 3 × 1 = 4। एक चल समीकरण आपण सोडवतोय, आता 45 तसेच ठेवतो। आता एक्सच्या बाजूला 304 एक्स नाही तो म्हणजे वजा होईल। आता तिरकस गुणाकार केला ह्याचा छेद 1 आहे, 4 × 1 = 4 एक्स, दुसरा तिरकस गुणाकार 3 × 1 = 3 एक्स, आणि छेदाचा गुणाकार 4, 3 × 4 = 3 एक्स म्हणजे 1 एक्स, म्हणजे 1/4। आता याचा छेद 1 आहे, तिरकस गुणाकार 1 × 1 = 1 एक्स, आणि 45 × 4 किती, 45 × 90 = 90 = 180। थोडक्यात मराठीच्या पुस्तकाची पानं किती आली, 180। मी बाजू लिहितो, मराठीच्या पुस्तकाची पानं किती आली, 140। हे कळलं का मला सांगा सगळ्यांना? सर एनसीएलटी हा सी सर, एक एनसीएलटी एक्सचेंज काय काय 180 पानं आलेले आहेत सर मराठीच्या पुस्तकांची. हा तेच की आपल्याला अजून इतिहासाची काढायची, नंतर वजाबाकी करायची। मराठीचे बरोबर आहेत ना? हो सर. हा ओके। आता नेक्स्ट, आता इतिहासाच्या पुस्तकाची जी पानं आहेत ती आपण वाय मानूया। आता दुसरं वाक्य बघा, काजलने इतिहासाच्या पुस्तकाचा 3/5 भाग म्हणजे इतिहासाची तिने किती पानं वाचली, 3/5 × Y, 3/5 Y, आणि एक्स्ट्रा त्यातली आणखी तेवढा भाग वाचून 20 पानं वाचली, आणि किती पानं शिल्लक राहिली, 26 ही शिल्लक पानं, आणि शेवटी मग एकूण पानं वाय लिहितो। मग 3/5 Y, आता 26 आणि 20 किती, सेच सेच वाय।
आता वाई च्या बाजूला 305 वाई घेतो, वाय वजा 305 वाय, तिरकस गुणाकार करून सुरूया, 5 वाय हॅलो वाय वजा 305 वाय, आता हे लिहिताना व्यवस्थित येतो म्हणजे आपल्याला तिरकस गुणाकार करताना चुकणार नाही. वाय वजा 305 वाय, आता इथं तिरकस गुणाकार 5 गुणिले वाय 5 वाय 3 वाय आणि छेदामध्ये 5 1 5. आता 5 उजवीकडे छेदात येते डावीकडे अंशात येईल म्हणजे 46 गुणिले 5 करू, 5 30 अच्छा 3 25 आणि 3 23, आणि इकडे 5 वाय मधून 3 वाय गेले किती राहिलं 2 वाय, इकडे गुणिले 3 आहे तिकडे आल्यावर भागिले होणार, बेक बेक आणि बेपंच 115 आलं. इतिहासाची पाने किती आली 115. आता रवीनाच्या पुस्तकाची पानं, आता रवीनाच्या पुस्तकाची पानं मग अशी किती आली 140 140 140 140. आणि काजलच्या पुस्तकाची पानं आता किती आली 115. किती वाजून केली तिने जास्त आहेत 65. म्हणजे पर्याय क्रमांक किती 1. आर्यन व आदिती यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 4:5 आहे, आदिती व अथर्व यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे. जर आर्यनचे आजचे वय 24 वर्ष असेल तर अथर्वचं आजचं वय किती? आता मी तर नाव लिहितो त्या दोघांचं गुणोत्तर, वर लिहितो आर्यन आणि त्याच्या जोडीला आहे अदिती, या दोघांच्या वयाचं गुणोत्तर किती लिहिले 4:5 म्हणजे 4:5. हे झालं आर्यन आणि आदिती. आता अदिती व अथर्व घेतो, अदिती व अथर्व आता यांच्या वयाचं गुणोत्तर 3:2 302 आहे. सर 20 वर्ष, हा चेक करूया आपण बघूया, 20 सांगते बरोबर बघूया चेक करूया. आता बघा आता हित छेदामध्ये आदिती आहे आणि हित अंशामध्ये आदिती आहे. आता पहिल्या अपूर्णांकाच्या छेदात 5 ची पट आहे आणि दुसऱ्या पूर्णांकाच्या अंशात 3 ची पट आहे, मग ही पट समान करूया म्हणजे हितलं हितला संख्या समान यावी, त्यासाठी 5 आणि 3 चा काय काढायचा लसावी काढायचा, 5 3 15 लसावी येतोय मग इथे 15 करून घेऊ म्हणजे ह्याला 3 ने गुणू 15 येईल आणि ह्याला 5 ने गुणू 15 येईल, मग इथं 3 ने खाली गुणल्यावर पण 3 ने गुणावं लागतं आणि इथं 5 ने गुणल्यावर खाली पण 5 ने गुणावं लागतं, मग बघा इथं 4 3 12 आणि 5 3 15, तसं इथं 3 5 15 आणि 2 5 10 बघा 15 15 आता समान आलेला आहे. आता नेक्स्ट काय करायचं बघा, आता आपण समानपट x मानायची कशासाठी, तर आर्यनच वय आहे ते 12 च्या पटीत म्हणजे आर्यनच वय किती येणार 12 x येणार, त्यानंतर आदितीच वय 15 च्या पटीत म्हणजे आदितीच वय आपण 15 x घेऊ आणि अथर्वच वय 10 च्या पटीत म्हणजे ते 10 x घेऊया. आता या तिघापैकी आपल्याला आर्यनच वय 24 दिले, मग आर्यनच वय जर 24 असेल
तर एक्स ची किंमत आपण शोधू शकतो. कोण सांगतं एक्स ची किंमत किती? दोन अगदी बरोबर. 12x = 24 म्हणजे 12 * 2 = 24 म्हणजे एक्स ची किंमत किती आली? 2. मग 15 * 2 किती आले? 20. हे आधीच वय आले. आणि 10 * 2 = 20. आपल्याला विचारलंय अथर्वच वय, आणि अथर्वच वय किती येते? मग 20. म्हणजे पर्याय क्रमांक 4. समजलं ना हे सर्वांना? हा ओके. आता बघा 6.25 वर्गमूळ. कोण सांगते मला 6.25 वर्गमूळ? 2.5. बरोबर. 625 हा 25 वर्ग आहे. आता 6.25 मध्ये दशांश नंतर 2 अंक, मग वर्ग मुळात दशांश नंतर त्याच्या निमपट म्हणजे 1 अंक असला पाहिजे, 2.5. आता इथं घनमूळ आहे पुढचं. 729 कोणाचा घन आहे? 0.9. आता दशांश नंतर 3 अंक आहे, घनमुळात त्याच्या 1/3 म्हणजे 1 अंक असला पाहिजे, म्हणजे काय येणार? 0.9. 0.9. 130 कोणाचा वर्ग आहे? 1.1. दशांश नंतर 2 अंक त्याच्या निमपट म्हणजे दशांश नंतर 1 अंक असला पाहिजे वर्गमुळात. आता छेदामध्ये 2025 कोणाचा वर्ग आहे? 4.5. दशांश नंतर 2 अंक म्हणजे इथं 1 अंक असला पाहिजे, आणि याचा काय आहे? वर्ग आहे. अंशाची बेरीज किती ती? 9 × 1 = 15. चला 1 × 1 = 2 × 2 = 4. 4.5 छेदामध्ये 4.5 आणि त्याचा वर्ग. आता अंशाला छेद जातोय म्हणजे 1 येते. आपण आपला 1 चा वर्ग किती असतो? 1च असतो. याच उत्तर येते पर्याय क्रमांक 2. सर्वांना समजलं हे? हो सर. हो सर. हा ओके. खालील पर्यायात त्रिकोणासाठी 3 बाजूंची मापे दिली आहेत, त्यावरून कोणत्या पर्यायाच्या मापावरून त्रिकोण रचना करता येणार नाही? यासाठी एकच गुणधर्म लक्षात ठेवा, त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. आता ह्यात असा एक पर्याय असणार की 2 बाजूची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा कमी आहे, असा पर्याय कोणता हे आपल्याला शोधायचं आहे. शोधा बघू. पर्याय क्रमांक 3 सर. पर्याय क्रमांक बरोबर बघूया आपण. बऱ्याच जणांना उत्तर सांगितलेलं आहे पर्याय क्रमांक 3. बघूया आपण ह्यातल्या 2 लहान संख्या घेऊया. ह्या 2 लहान संख्येत म्हणजे 4.2 आणि 3.4 त्यांची आपण बेरीज करून बघूया. 4 + 2 = 6 आणि 4 + 3 = 7. हा बरोबर आहे. म्हणजे या 2ची बेरीज ही तिसऱ्या 8.5 पेक्षा लहान आहे, म्हणजे या मापाचा त्रिकोण आपल्याला करता येणार नाही, कारण त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा काय असते? जास्त असते. व्हेरी नाईस. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे, त्या गाडीनं प्रवास करताना गाडीच्या चाकाची 750 फेरे पूर्ण झाले तर त्या बैलगाडीनं किती अंतर कापले असेल?
कितीतरी सोपं उदाहरण आहे बघा. पहिल्यांदा व्यासावरनं परिघ काढूया, मग सरकमफेरन्स परिघ बरोबर पायडी, मग पायची किंमत आपण टाकूया 22/7 आणि व्यास आहे 1.4. 7 × 1 = 7, 7 × 0 = 0, 7 × 2 = 14 आणि 22 × 2 = 44 दशांश नंतर एक अंक, म्हणजे 4.4 मीटर हा झाला परिघ. परिघ म्हणजे एका फेरीत कापलेलं अंतर बरं का. परिघ म्हणजे काय, एका फेरीत कापलेलं अंतर. आता अशा 750 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत, मग आपण काय करूया, 750 फेरीत कापलेलं अंतर काढूया. 750 फेरीत कापलेलं अंतर काढूया. 750 × 4.4 हे मीटर मध्ये उत्तर येते बघूया. 0 = 0. आता 75 × 44 गुणाकार बाजूला आपल्याला करणं गरजेचं आहे. 75 × 44, 4 × 5 = 20, 7 × 2 = 28, 2 = 30. 0 × 4 = 20, 7 × 2 = 28, 2 = 30. 0 × 0 = 3, 3. बघा 3300 येते. आता दशांश नंतर एक अंक, म्हणजे इथं दशांश येणार, म्हणजे किती येणार, 3300 मीटर येणार. आता 3300 मीटर म्हणजे पर्याय क्रमांक एक आहे, म्हणजे आपल्याला दोन अचूक पर्याय विचारलेले आहेत, म्हणजे ह्याचं किलोमीटर मध्ये करूया. 1000 ने भागूया, 1000 ने भागायचं म्हणजे 3 घर डावीकडे, म्हणजे 3.3 किलोमीटर येते, म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 पण येते. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 असे दोन उत्तर येणार. बघा, व्यासावरनं परिघ काढायचा, परिघ म्हणजे एका फेरीत कापलेलं अंतर. आपल्याला विचारले 750 फेरीत कापलेलं अंतर, म्हणजे त्या परिघाला 750 ने गुणलं, 3300 मीटर येते, आणि त्याचं किलोमीटर मध्ये केलं तर 3.3 किलोमीटर येते. बघूया आता याचं स्पष्टीकरण आपल्यापैकी कोण सांगू इच्छिते. दोन अंकी मूळ संख्येतील अंकाची अदला बदल करूनही पुन्हा मूळ संख्याच मिळते, अशा मिळालेल्या सर्व मूळ संख्यांची बेरीज ही 600 पेक्षा किती न कमी अगर जास्त आहे. आता 1 मिनिट बाळानो, तुम्हाला 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या माहिती आहे तरी? 25. 25. त्यातील पहिले 4 काय आहेत? ड्रॉप. एक अंकी सांगा, दोन अंकी मूळ संख्या मला सांगा बघू कोण सांगते. 11, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. अरे माझ्या बरोबर सांगा, मी लिहितोय स्क्रीन वर, हळूहळू सांगा गडबड करून. 71, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90. बर बघूया, पहिल्या 25 मधल्या 4 ड्रॉप केल्या तर हे 21 आले का बघूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 बरोबर आले. आता ह्यातील अंकांची
अदला बदल के लिए तरी मूल संख्या से मिलती है आशा बोगे आप आपको ये तो बोगा अकरा या ना संख्या से अदला बदल के लिए अरे कुना सा माइक चालू है माइक बंद करा हा अंकाची अदला बदल केली तरी मूळ संख्येची येते हे 13 पण येणार आहे की नाही आता 17 चं उलट 71 हे पण येते आता 19 च्या उलट 91 खाली नाही 23 च्या उलट 32 मूळ नाही 29 च्या उलट 92 नाही येणार हा आता हे येईल बघा 13 आता 37 लागलीच असं 37 आणि 73 दोन्ही लिहून टाकतो 37 आणि 73 आता मग 71 पण लिहून टाकतो आता 41 उलट 14 नाही येत मग इथे 34 पण नाही येत 74 नाही येत 35 नाही येत 95 नाही येत 16 नाही येत 76 पण नाही येत आता हे 79 आणि 97 येते 79 आणि 97 त्यानंतर 83 च्या उलट 38 नाहीत वाटतं एवढेच आहेत आता ह्या सर्व संख्यांचे आपण काय करूया बेरीज करूया किती ते बघूया तीन एक चार सात आणि चार 11 11 तीन 14 14 सात 21 21 तीन 21 बावीस 22 24 24 आणि 25 25 9 35 34 34 आणि सात 41 चला 4 9 4 13 13 आणि 17 21 21 आणि 13 31 32 34 पस्तीस छत्तीस चौतीस अडतीस एकोणीस चाळीस एक्केचाळीस 411 येते आणि ही बेरीज 600 पेक्षा किती ना कमी अगर जास्त आता ही कमी आहे आता कमी म्हणजे हे दोन पर्याय ड्रॉप झाले मग 600 आपण 411 वजा करूया एकच मिनिट बेरीज वगैरे काय मिस झाली का रे हो सर 13 आणि 13 च्या तिथं 73 पाहिजे होत सर हा ते काहीतरी प्रॉब्लेम झालाय 13 डबल घेतले सर हो सर 13 9 4 आणि 4 8 आणि 9 13 डबल झाले का म्हणजे संख्या राहिली कोणती 31 31 तुम्ही 13 घेतलं सर हा 31 म्हणजे 31 मधून 13 वजा करा तेवढं ऍड होणार ना 31 मधून 13 वजा केले किती राहिलं 18 ना 11 आणि 18 ची बेरीज 18 19 29 मग येते का 429 हा आणि मग 600 तून ते आपण मायनस करूया 600 मधून 429 वजा करूया किती येते मग 171 हा 171 ने कमी ना म्हणजे पर्याय क्रमांक किती 4 4 4 आता वर्गमुळात बघा 100 च्या वर्गमुळाचा वर्ग आता इथं एक थोडक्यात मी लिहितो वर्गमुळाला हा वर्ग जाईल का नाही रे म्हणजे फक्त 100 च वर्गमूळ राहते बरोबर ना आता पुढं 64 च्या वर्गाचा 1/6 घातांक
आता घाताचा घात असला की घातांकाचा गुणाकार होतो, म्हणजे दोनचा आणि एकशे सहाचा गुणाकार होणार. आता छेदामध्ये 36 चं वर्गमूळ किती? 6. आता इथे बघा 100 चं वर्गमूळ किती? 10. वजा आता इथे बे एक बे आणि बे त्रिक 6. 1/3 घातांक म्हणजे काय रे? 1/3 घातांक म्हणजे काय? घनमूळ. घनमूळ सर. 64 चं घनमूळ किती? 4. आणि भागिले 6. 10 तून 4 गेलं 6, आणि 6 ला 6 ने भागले किती तो भाकार? 1. 1 म्हणजे पर्याय क्रमांक किती येतोय? 4. पण आपल्याला इथे विचारलंय 2 हा पर्याय निवडा, म्हणजे तिसरा पर्याय जर सोडवला तर 10 च्या 0 घातांची किंमत सुद्धा 1 येते, म्हणजे पर्याय क्रमांक 3 पण येतोय आणि पर्याय क्रमांक 4 पण येतोय. नेक्स्ट 34 पहा. एका चौकोनाच्या 4 कोनांची मापे अनुक्रमे 2x+10, 3x+15, 4x-30 व 2x-20 असे आहेत. तर त्या चौकोनाच्या सर्वात लहान बाह्य कोनाचे माप किती? काढूया. मला सांगा चौकोनाच्या सर्व कोनांची बेरीज किती असते रे? 360. मग ह्यातल्या 2x, 3x, 4x आणि 2x ह्यांची बेरीज करा. 2 आणि 3 5, 5 आणि 4 9, आणि 9 आणि 2 11. 11. आता आपण त्याच्या पुढे स्थिर पद घेऊया. आता बघा इथं 10 आहे, इथं 15 आहे. 10 आणि 15 किती? 25. -30 आणि घेतलं पुन्हा -20. आता -30 -20 समान चिन्ह असल्यामुळे बेरीज करूया आणि समान चिन्ह देऊया. आता हे त्याची विरुद्ध चिन्ह असल्यामुळे वजा बाकी करूया आणि मोठ्या संख्ये चिन्ह देऊया, म्हणजे हे -25 येते. आणि चौकोनाच्या सर्व कोणांची बेरीज किती सांगितली तुम्ही? 360. आता -25 तिकडे गेल्यावर अधिक होणार, मग 360 अधिक 25 70 80 85 ना. मग एक्स बरोबर 385/11. 11 त्रिक 33, 5 5 55, 11 5 55. मग एक्स बरोबर किती? तर 25 येते. हा आता आपण प्रत्येक कोणांची माप काढूया बरं का. सांगा पहिला कोण किती रे? 2x+10. एक्स ची किंमत ठेवा 35 × 70 = 80. दुसरा कोण काय मानलाय किंवा दिलेला आहे? 3x+15. आता एक्स च्या ठिकाणी 35 35 तिप्पट किती? 105. आणि 105 आणि 15 120. तिसरा कोण 4x+30 दिलाय, त्यात एक्स ची किंमत ठेवा 35 35 ची चौपट 70 70 ची दुप्पट 140. आणि 140 मधून 30 वजा करा 110. आणि चौथा कोण आहे 2x+20, 35 ची दुप्पट 70 आणि 70 मधून 20 वजा केले किती येणार? 50. कितपर्यंत कळलं का प्रत्येक कोणाचं माप कसं काढलं? हा आता बघा आपण मी एक चौकोन काढतो, अंदाजे काढतो. मग असा चौकोन आहे जेणेकरून त्याच बाह्य कोण पण दिसावेत अशा पद्धतीने काढूया. आता समजा हा कोण 80 आहे, हा कोण 120 आहे, हा कोण 110 आहे आणि हा कोण 50 आहे. आता विचारलंय सर्वात लहान बाह्य कोण कोणता, आपण बाह्य कोण काढूया.
आता हा बाह्य कोण आहे सांगा किती येणार 120 180 तून वजा करायचं कारण ते रेषी जोडी दिली कोण आहे ती रेषी हा किती येणार 180 तून 110 वजा केल्यावर हा किती येणार 130 आता विचारले सर्वात लहान बाह्य कोण कुठला आला मग 60 म्हणजे पर्याय क्रमांक वीज पुरवठा करण्यासाठी दोन खांब सपाट जमिनीवर उभे केले त्यांची उंची अनुक्रमे 20 मीटर व 28 मीटर अशी असून त्या दोन खांबातील अंतर 15 मीटर आहे त्यांच्या वरील दोन टोक परस्परांना जोडण्यासाठी कमीत कमी किती मीटर तार लागेल आता पहिला जो खांब आहे त्याची उंची 20 मीटर आहे म्हणजे हा 20 घेऊया आपण ही सपाट आहे जमीन दुसरा जो खांब आहे त्याची 28 आहे 28 आहे असं काढलं नाही अशी आकृती काढली पहिल्या खांबाची उंची ए बी घेऊया आणि दुसऱ्या खांबाची उंची सी डी घेऊया आणि येतन सी डी जो लंब टाकला त्याला ए नाव देऊया लंब आहे म्हणजे तर काटकोन असणार आहे आता मला सांगा सीई किती रे सी ही पूर्ण सीडी 28 आहे ना ईडी सारखा असणार हे 20 मग 28 20 वजा केल्यानंतर वर किती येणार 8 येणार हा आता दोन खांबातील अंतर 15 म्हणजे बीडी 15 आहे खांब जमिनीला लंब असतात मग हा आयत आहे ना आयताच्या समभुजा सारख्या मग बीडी जर 15 असेल तर ए सुद्धा किती येणार 15 आता हा वरचा त्रिकोण हा काटकोन त्रिकोण आला का नाही रे आणि काटकोन त्रिकोण असला की आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरतो की नाही काय पायथागोरस सिद्धांत कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजेतका असतो ए सी वर्ग हा ए वर्ग आणि ए सी वर्गच्या बेरजेतका येणार ए ची किंमत आपण 15 टाकू म्हणजे 15चा वर्ग ए सी ची किंमत 8 टाकू 8चा वर्ग 15चा वर्ग 225 आणि 8चा वर्ग 64 5 4 9 7 2 8 2 2 आणि दोन्ही बाजूची वर्गमूळ काढा 17 आणि एकक मीटर आहे परे पर्याग्राम परे चार समजलं नाही सर्वांना हो सर हो सर ओके पुढील राशींचे अवयव कोणते असा प्रश्न आहे पा तो पाहे हा घन आहे हा पण घन आहे आता 27x घन हा 3x कंसाचा घन आहे पा 3x या कंसाचा घन आहे आणि 64/x घन 64 चा घनमूळ 4 एक्स घनच घनमूळ एक्स आणि त्याचा घन 3x कंसाचा घन वजा 4/x हा कंसाचा घन आहे पा आता आपण हे सोडवूया इथं कोणतं सूत्र वापरायचं रे घनाची वजा बाकी म्हणजेच ए घन वजा बी घन त्याच सूत्र आहे ए वजा बी आणि दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग हे वापरायचं ए म्हणजे 3x आणि बी म्हणजे 4/x लक्षात ठेवा आता ते ए वजा बी आहे का नाही त्याचा अर्थ 3x वजा 4/x हे होणार म्हणजे थोडक्यात लक्षात आलं पहिला कंस 3x वजा 4/x म्हणजे हा ड्रॉप झाला आणि हा पण पर्याय ड्रॉप झाला राहिला पर्याय 2 आणि पर्याय 3 आता दुसरं ए वर्ग ए ची किंमत 3x मग 3x चा वर्ग किती 3चा वर्ग 9
x चा वर्ग त्यानंतर चिन्ह आहे प्लस सूत्रात बघा ना प्लस आहे त्यामुळे आपण लक्षात येते साहजिकच इथं मायनस आहे म्हणजे हा पर्याय ड्रॉप होतोय तरी आपण सोडवूया ए आणि बी चा गुणाकार म्हणजे 3x न 4 छेद x ला गुणल्यावर x ला x गेलं आणि 3 चौक 12 उरलं आता बी चा वर्ग म्हणजे 4 छेद x चा वर्ग मग 4 चा वर्ग 16 x चा वर्ग हा पर्याय क्रमांक किती उरला 2 समजलं का बघा सर्वांना हो सर समजलं ओके एक चल समीकरण तयार करायचे तिरकस गुणाकार करूया म्हणजे 5x वजा 16 कशाने गुणूया दुसऱ्या पूर्णांकाचा छेद काय आहे हा तिरकस गुणाकार रे 3 आणि पुन्हा हा गुणाकार करताना 2 न कशाला गुणूया 7x वजा 18 3 × 5 × 5 = 15 3 × 16 = 38 2 × 7 = 14 आणि 18 × 2 = 36 ही दोन पद जवळजवळ 15x वजा 14x आता वजा 48 वजा 36 15 × 14 गेलं 1x 48 मधून 36 गेलं 12 म्हणजे पर्याय क्रमांक 4 तुमचा माईक बंद ठेव जमीन जे इको येणार नाही हा ओके ओके आदेश आपल्या घराच्या उत्तरेकडे 200 मीटर चालत गेला आता हे थोडक्यात असं बुद्धिमत्तेतलंच गणित वाटतंय की नाही तरी पण आपण एकदा दिशाचक्र काढूया सांगा उद्या ईश्वराची पूजा आहे एकच मिनिट थोडं म्यूट करतो मी सर्वांना आवाज स्पष्ट येईल आता बघा आदेश आपल्या घराच्या उत्तरेकडे आता हिता आदेश आहे उत्तरेकडे म्हणजे कुठे जाणार आहे वर जाणार किती किलोमीटर 200 समजा हे मी अंतर लिहिलं 200 आदेश आपल्या घराच्या उत्तरेकडे 200 मीटर चालत गेला नंतर काटकोनात पश्चिमेकडे वळाला त्याच्या आकृती मध्यभागी काढतो ओके आता एम मूळचं ठिकाण ए घेतो काटकोनात पश्चिमेकडे वळला आता पश्चिमेकडे म्हणल्यावर कुठं तर डावीकडे आता पश्चिमेकडे वळून तो 150 मीटर चालत गेला तर 150 घेतो ओके 150 मीटर चालत गेला पुन्हा काटकोनात वळून उत्तरेकडे किती मीटर चालत गेला 300 आता उत्तरेकडे 300 म्हणजे वर तर वर पुन्हा 300 गेला थोड्या वेळात काटकोनात वळून पश्चिमेकडे 150 पुन्हा पश्चिमेकडे किती गेला 150 गेला पश्चिमेकडे म्हणजे डावीकडे 150 ओके आता डावीकडे काटकोनात वळला आता डावीकडे म्हणजे खाली 100 मीटर दक्षिणेकडे आला आता 100 मीटर येतो दक्षिणेकडे आला तर तो आता त्याच्या घरापासून सरळ कमीत कमी किती अंतरावर असेल
आता असं ज्यावेळेस गणित येतं त्यावेळेस आपल्याला थोडी रचना पण करावी लागते बरं. आता मी तसा लंब टाकतो आपल्याला इथं डी या ठिकाणी तो आलाय म्हणजे आपल्याला अंतर कुठलं काढायचे तर एडी अंतर काढायचे. दोनशे इथं दीडशे आला पुन्हा वर तीनशे गेला. आता इथं शंभर आलाय हे टोटल तीनशे आहेत. तीनशेतून हे शंभर आपण वजा करूया. इथं हे शंभर आलं म्हणजे हे किती उरतंय दोनशे उरतंय. हे काय होते डायग्राम थोडी छोटीशी होते एकच मिनिट पुन्हा आपण डायग्राम काय करूया काढूया पुन्हा एकदा काढूया डायग्राम. आदेश आपल्या घराच्या उत्तरेकडे 200 मीटर चालत गेला. उत्तर म्हणजे वर लक्षात ठेवा आणि पश्चिम म्हणजे डावीकडं. आदेश आपल्या घराच्या उत्तरेकडे 200 मीटर चालत गेला. आता हिता येतो इथं धरूया 200 मीटर उत्तरेकडे चालत गेला. मूळचं ठिकाण आपण त्याचं ए म्हणूया. नंतर काटकोनात पश्चिमेकडे वळून आता पश्चिमेकडे 150 म्हणजे 200 पेक्षा कमी घेऊया. 150 मीटर चालत आला. पुन्हा काटकोनात वळून उत्तरेकडे 300 मीटर. आता पुन्हा उत्तरेकडे म्हणजे वर जाणार किती जाणार तर 300 जाणार. ओके थोड्या वेळात पुन्हा काटकोनात वळून पश्चिमेकडे. आता पश्चिमेकडे म्हणल्यावर पुन्हा डावीकडे तो किती गेलाय तर 150 गेलाय म्हणजे एवढा अंतर 150 मीटर. डावीकडे काटकोनात वळला व 100 मीटर पुन्हा दक्षिणेकडे. आता 100 मीटर दक्षिणेकडे म्हणजे खाली आला. आता इथं बिग मी काढतो. आता मला सांगा हे जर आपण जोडलं तर तो आयत होतोय. वळताना तो नेहमी काटकोनात होतो त्यामुळं सर्व कोण काटकोण आहेत म्हणजे तो आयत आहे. आता आयताच्या समोरासमोरच्या बाजू सारखे असतात. मग हे 150 असेल तर हे सुद्धा किती असणार 150 असणार. हे 100 असेल तर त्याच्या समोरची बाजू सुद्धा 100 असणार. आता 300 तून मी 100 वजा केलं तर हे मधलं किती येणार तर 200 येणार. आपल्याला ए आणि बी जोडायचे समजा हे असं आलं. आता पायथागोरसचा जर सिद्धांत वापरला. आता आपण नाव दिली समजा ए नाव दिलं तर डी नाव दिलं इथे ई नाव दिलं. आता मला सांगा ए सी डी हा पायथागोरस सिद्धांत वापरू शकतो हा काटकोन त्रिकोण असल्यामुळं. मग काय नाव सांगा ए डी. आपल्या सर्वांना 3 4 5 हे पायथागोरसचं त्रिकोण माहित आहे ना. अडीचशे अडीचशे हा हा बरोबर आहे. मग हे कितीने गुणलं तुम्ही 50 ने. 50 50 ना आणि इथं पण 50 50. मग पहिली बाजू 50 × 3 150 150 50 × 4 200 200 आणि 50 × 5 250 250 म्हणजे ही बाजू 150 आहे ही बाजू 200 आहे म्हणजे पूर्ण किती येणार 250 250 म्हणजे एडी 250 आले की नाही. हो पायथागोरसचं त्रिकोण फक्त आपण 3 4 5 लक्षात ठेवलंय. तसच हा बीईडी त्रिकोण आहे त्यात पण बघा एक बाजू 150 आणि दुसरी बाजू 200 म्हणजे तिसरी बाजू किती येणार 250 येणार. मग आपल्याला ए बी हे अंतर विचारलंय सुरुवातीच्या आणि शेवटच्या स्थानातील. मग बीडी आधी ईडी करावं लागेल म्हणजे किती येणार 250 प्लस 250 किती येते 500 पर्याय क्रमांक 3 500 ओके. आता बघा 23 किलोमीटर
46 डेकामीटर वजा 19 किलोमीटर 8 हेक्टोमीटर 6 डेकामीटर बरोबर किती। आता पर्याय जर बघितलं तर त्याच्यामध्ये मीटर आणि किलोमीटर असं आहे। आता आपण असं करूया, रूपांतरण किलोमीटर मध्ये काढूया आणि पुन्हा 1000 गुणले की मीटर मध्ये होईल। मग ह्या सगळ्यांचं रूपांतरण आपण किलोमीटर मध्ये करूया। आता सर्वप्रथम तुम्हाला मिली, सेंटी, डेसी, मीटर, डेकामीटर, हेक्टोमीटर आणि किलोमीटर हा एक फॉर्म्युला सर्वांनाच माहीत असेल। आता मी सगळ्यात उजवीकडे लिहितो मिलीमीटर, त्याच्या डावीकडे लिहितो मिली झालं की सेंटीमीटर, मिली झालं सेंटीमीटर झालं पुन्हा डेसीमीटर, त्यानंतर मीटर, त्यानंतर डेकामीटर, त्यानंतर हेक्टोमीटर आणि शेवटी किलोमीटर। बघा पुन्हा एकदा, मिलीमीटर, सेंटीमीटर, डेसीमीटर, मीटर, डेकामीटर, हेक्टोमीटर आणि किलोमीटर, हे लक्षात आहे ना तुमच्या? मिली, सेंटी, डेसी, मीटर, डेकामीटर, हेक्टोमीटर, किलोमीटर, आहे का लक्षात? हा ओके। आणि मग का आपण असं करूया, हे अगोदर सोडवूया, 23 किलोमीटर आणि 46 डेकामीटर। आता 23 किलोमीटर आहेच, त्यामुळे त्याचं काय करायची गरज नाही, फक्त जी 46 डेकामीटर आहे का नाही त्याचं रूपांतरण आपण किलोमीटर मध्ये करूया। मी डेकामीटरच्या घरात 46 लिहितो। आता डेकामीटरचं घर म्हणजे हे बघा, डावीकडून 3 नंबरचं, त्याच्या घरामध्ये मला 46 लिहायचे, तर 6 हे त्या घरात लिहितो आणि 4 हे डावीकडच्या घरात लिहितो आणि त्याचं रूपांतरण आपल्याला किलोमीटर मध्ये करायचे, त्यामुळे किलोमीटरच्या घरात 0 लिहितो आणि किलोमीटरच्या घरातील 0 नंतर दशांश चिन्ह देतो। आता इथं 23.00 लिहितो आणि आपलं 46 डेकामीटर म्हणजे किती आलं, किलोमीटर 0.46 आलं। मग ह्या दोघांची काय करूया आपण, बेरीज करूया, 6 ला 6, 4 ला 4 आणि 23 अधिक 0 23, हा 23.46 किलोमीटर आलं पाहिजे उत्तर। आता हे ड्रॉप करूया, आता सेकंड घेऊया। आता इथं बघा 19 किलोमीटर आहेच, मी 19 म्हणजे 19.00 लिहितो वाटल्यास। आता 8 हेक्टोमीटरचं किलोमीटर मध्ये आपण करूया। आता हेक्टोमीटरच्या घरात मी 8 लिहितो, आता हेक्टोमीटरच्या घरात किती लिहितो, 8, आणि त्याचं किलोमीटर मध्ये करायचं, मग किलोमीटरच्या घरात 0 लिहितो आणि किलोमीटरच्या घरातील 0 नंतर दशांश चिन्ह देतो, म्हणजे याचं उत्तर आलं 0.8 म्हणजे 80 हे किलोमीटर आलं पा, 8 हेक्टोमीटर म्हणजे 0.8 किलोमीटर। ओके, हे पण रूपांतरण आपण केलं। आता त्यानंतर अजून एक आहे 6 डेकामीटर। आता डेकामीटरच्या घरात मी 6 लिहितो, बघा इथं 6 लिहिलं आणि त्याचं रूपांतर आपण किलोमीटर मध्ये करतोय, म्हणजे किलोमीटरच्या घरात 0, हेक्टोमीटरच्या घरात 0। आता किलोमीटर नंतर दशांश चिन्ह, म्हणजे 0.06 आलं, 0.06। आता ह्या तिघांची बेरीज करतो, ते किलोमीटर मध्ये कन्वर्ट होणार, 6 ला 6, 8 ला 8 आणि 19 अधिक 0 19, म्हणजे 19.86 किलोमीटर आलं। आता ह्या दोघांची आपण करणार आहे वजाबाकी। आता हे वरच सगळं मी रेज करतो, रूपांतरण आपलं पूर्ण झालेलं आहे। आता बघा, पहिले जे आहे ते 23.46 किलोमीटर होत आणि त्याच्यातून काय वजा करायचं आहे, तर 19.86 किलोमीटर वजा करायचे, 7 ला 6 गेलं 0। आता 4 चं 14 करूया, 14 तून 8 वजा केलं 6, इथे 1,
तीनातून नऊ जात नाही, तीनातून दहा जात नाही, मग तीनचं तेरा केलं, तेरातून दहा गेलं तीन, आणि दोनातून दोन गेलं झिरो, म्हणजे 3.60, 60 म्हणजे 6, 3.6 किलोमीटर येते पा, म्हणजे पर्याय क्रमांक 4 येते. इथं पण दोन अचूक पर्याय आहेत, याचं मीटर मध्ये जर केलं 3.60 गुणिले आपण 1000 करूया. आता ह्याच्यावर एक अजून झिरो वाढवलं तरी चालतंय. आता तीन घर उजवीकडे सरायचं म्हणजे 3600 मीटर येणार, म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 सुद्धा येते, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. समजलं का सर्वांना हे? हो सर. हो सर. हो सर. आज श्रेयाच्या वयाच्या 4 पट तिच्या आईचं वय आहे. आता आज आणि पुन्हा काय विचारलंय, 6 वर्षानंतर, 6 वर्षानंतर कोण कोण आहेत? इथं श्रेया आहे आणि इथं श्रेयाची कोण आहे? आई आहे पा. आता आपण असं करूया, श्रेयाचं आजचं वय एक्स मानूया. श्रेयाचं आईचं आजचं वय किती? आज श्रेयाच्या वयाच्या 4 पट तिच्या आईचं वय, म्हणजे श्रेयाच्या आईचं आजचं वय 4 गुणिले x किती येणार? तर 4x असं येणार. आता 6 वर्षानंतर आईचं वय बघूया. 6 वर्षानंतर आईचं वय 4x अधिक 6 होणार, आणि श्रेयाचं 6 वर्षानंतरचं वय असणार 1x अधिक 6 असणार. श्रेयाचं 6 वर्षानंतरचं वय आणि हे श्रेयाच्या आईचं 6 वर्षानंतरचं वय असणार. आणि काय दिलंय? 6 वर्षानंतर आईचं वय, ते 4x अधिक 6 आपण काढलेलंच आहे. हे श्रेयाच्या वयाच्या म्हणजे 6 वर्षानंतर श्रेयाचं वय 1x अधिक 6 आणि या वयाच्या 2.5 पट, 2.5 म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा आपण अंश अधिक अपूर्णांक जर केलं, 2 × 4 = 5 म्हणजे 5/2 पट होणार. आता हे दोन इकडे घेऊया, म्हणजे 2 × 4x अधिक 6 गुणलं तर 4 × 2 = 8x आणि 6 × 2 = 12 आणि इकडे 5 × x गुणलं 5x आणि 5 × 6 गुणलं तर 30. मग 8x - 5x डावी बाजू आणि 30 - 12 हे उजवी बाजू. मग 8 × 5 गेलं 3x आणि 30 × 12 गेलं की 18. 18/3 जरी केलं तर 3×18. आता x ची किंमत 6 आली. विचारलंय श्रेयाचं आजचं वय किती? श्रेयाचं आजचं वय किती? आणि श्रेयाचं आजचं वय आपण x म्हणलं होतं, म्हणजे तेच 6 आलं. 6 म्हणजे पर्याय क्रमांक 3 येतोय 45 साठी. सोप होत हे उदाहरण. आता हे गणित पहा, पुढील सर्व चौरस एकरूप आहेत. या सर्व आकृत्यांचं एकूण क्षेत्रफळ 54 चौरस एकक, तर त्या आकृतीची परिमिती. आपण चौरसांची संख्या मोजा अगोदर, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. एका चौरसाचं क्षेत्रफळ किती येते ते बघूया. एका चौरसाचं क्षेत्रफळ, 6 चौरसाचं क्षेत्रफळ 54 दिले, म्हणून 54 ला 6 ना आपण डिवाइड करूया आणि 6 × 9 = 54. एका चौरस क्षेत्रफळ किती आलं मग? तर 9 आलं. एका चौरस क्षेत्रफळ काय आलं? 9 आलं. आता विचारलेलं आहे, आपण अगोदर चौरस क्षेत्रफळ बाजू काढूया बरं का. आता क्षेत्रफळ चौरस क्षेत्रफळावर बाजू वर्ग, बाजू आपण एक्स मानू, मग एक्सचा वर्ग, मग क्षेत्रफळ 9 टाकूया. 9 = x² दोन्ही बाजूची वर्गमूळ काढली, x² - x आणि 9² - 3. एका चौरसाची बाजू किती आली? 3 एकक. आता परिमिती म्हणजे काय? तर
सर्व बाजूंची बेरीज दोन बाजू मोजू एक किती येत्या मी आता सुरुवात येत नव्हतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा म्हणजे बाह्य बाजू अठरा आहेत मग परिमिती काढताना अठरा गुणिले बाजू करूया म्हणजे अठरा गुणिले तीन करूया अठरा त्रिक काय येणार चोपन्न आणि परिमितीचे एकक हे एककच असणार आहे चौरस एकक हे क्षेत्रफळच असत मग चोपन्न एकक कसा पर्याय बघा पर्याय क्रमांक चार आहे पर्याय क्रमांक किती आहे चार आहे ओके बेचाळीस ए बरोबर एम बी बरोबर एम वजा चार सी बरोबर एम अधिक दोन तर या राशीची किंमत किती मी राशी लिहितो अगोदर चार ए प्लस तीन बी मायनस सेवन सी एच्या जाग्यावर एम ठेवलं प्लस तीन बीच्या जाग्यावर कंसात लिहितो एम वजा चार वजा सात सीच्या जाग्यावर एम अधिक दोन मग चार एम तीन एम ला गुणलं तीन एम वजा तीन चौक बारा वजा सात गुणिले एम सात एम वजा सात गुणिले दोन चौदा आता ह्या दोघाची बेरीज सात एम सात एम ला हे वजा सात एम कॅन्सल झालं आता वजा बारा वजा चौदा समानचिन्ह असल्यामुळे बेरीज करून समानचिन्ह द्यायचं म्हणजे वजा सव्वीस पर्याय क्रमांक तीन येते सोपं आहे त्रेचाळीस चव्वेचाळीस सेमी लांबीच्या दोन तारा घेऊन आता बघा ही सुद्धा चव्वेचाळीस सेमीची तार आहे आणि ही दुसरी सुद्धा चव्वेचाळीस सेमीचीच तार आहे एका तारेच वर्तुळाकरते आकार दिला आता पहिली तारेपासून असं वर्तुळ तयार केलं आणि दुसऱ्या तारेपासून असं चौरस तयार केला आता मला सांगा या वर्तुळाकार तार आहे आता तारेची लांबी म्हणजे या वर्तुळाचा काय येणार परिघ येणार म्हणजे सर्कमफेरन्स वर्तुळाचा परिघ चव्वेचाळीस आणि तर चौरसाचा परिघ नाही तर चौरसाची काय येणार परिमिती येणार चव्वेचाळीस आता आपण काय करूया पहिल्यांदा वर्तुळाची त्रिज्या काढू आणि इकडे चौरसाची बाजू काढू कारण त्रिज्येवरून आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढता येईल आणि बाजूवरून चौरस क्षेत्रफळ काढता येईल हा आता सांगा वर्तुळाचा परिघ सी बरोबर काय सूत्र दोन पाय आर आता परिघाची किंमत चव्वेचाळीस टाकूया चव्वेचाळीस बरोबर दोन पायची किंमत टाकू बावीस छे सात गुणिले आर आता चव्वेचाळीस आता इकडचं भागिले सात इकडे आल्यावर गुणिले झालं आणि दोन गुणिले बावीस कुठे जाणार छेदामध्ये जाणार आता बावीस एके बावीस बावीस दोन चव्वेचाळीस आणि ह्या दोनला हे दोन गेलं म्हणजे त्रिज्या किती आली सात सेंटीमीटर आली त्रिज्या आली सात सेंटीमीटर आता इकडची बाजू सोडवू चौरसाची परिमिती चव्वेचाळीस दिली आहे चौरसाची परिमिती म्हणजे चार गुणिले बाजू मग चार गुणिले बाजू एक्स मानली तर चार एक्स बरोबर चव्वेचाळीस मग चव्वेचाळीस भागिले जर चार केलं तर चौरसाची बाजू पहा अकरा येते आणि मग आपण त्यांचं काय करूया क्षेत्रफळ काढूया सांगा आता वर्तुळाचं क्षेत्रफळ सूत्र काय तर पाय आर वर्ग पायची किंमत बावीस छे सात आरचा वर्ग म्हणजे सात गुणिले सात करूया आता ह्या सातला सात गेलं तर बावीस सत्ता किती एकशे चोपन्न आणि इकडे चौरसाचं क्षेत्रफळ काढलं समजा तर बाजूचा वर्ग बाजू आपण एक्स मानली अकराचा वर्ग किती येणार एकशे एकवीस आणि मग त्या दोन आकृतीच्या क्षेत्रफळातील फरक विचारलाय म्हणजे एकशे चोपन्न हे झालं वर्तुळाचं क्षेत्रफळ
आणि 121 झालं चौरसाचं क्षेत्रफळ. करूया वजाबाकी. 33 चौरस सेमीचा फरक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक किती? तर 2. बघा सर्वांना समजले का हे उदाहरण? हो सर. परिमिती काढली, परिघ काढला, त्यांच्यावरनं त्रिज्या काढली, इकडं बाजू काढली, आणि त्रिज्येवरनं क्षेत्रफळ वर्तुळाचं काढलं, आणि इकडं बाजूवरून चौरस क्षेत्रफळ काढलं, आणि त्या दोघांची काय केलेली आहे? तर वजाबाकी केलेली आहे. आता हे पहा, पुढील पैकी कोणता पर्याय अयोग्य ठरेल? चौरसाला काटकोन चौकोन मानता येईल. काटकोन चौकोन म्हणजे चारिकोन काटकोन. चौरसाचं पण चारिकोन काटकोन असतात, म्हणजे हे विधान बरोबर आहे. समभुज चौकोनाचे सर्व गुणधर्म चौरसात आढळतात, हे सुद्धा बरोबर आहे, कारण प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो. चौरसामध्ये इतर सर्व चौकोनाचे गुणधर्म समाविष्ट असतात, त्यामुळे हे सुद्धा विधान सत्य. चौरसाची बाजू जर दुप्पट केली तर क्षेत्रफळ चौपट होतं. बघा, चौरसाची बाजू 2 घेतली तर क्षेत्रफळ 2 चा वर्ग 4. बाजू 2 घेतली तर क्षेत्रफळ 4. आता बाजू जर 4 घेतली तर 4 चा वर्ग 16, म्हणजे बाजू दुप्पट केली तर क्षेत्रफळ किती झालं? चौपट झालं, म्हणजे हे सुद्धा विधान कसं आहे? सत्य आहे, बरोबर आहे. आता शेवट, चौरसाचे सर्व गुणधर्म समांतरभुज चौकोनात आढळतात. नाही, चौरसाचं कर्ण एक रूप असतात, हा गुणधर्म समांतरभुज चौकोनात नसतो. चौरसाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात, हा गुणधर्म समांतरभुज चौकोनात नसतो. त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार आहे. असत्य विधान आहे चौथं. पी क्यू आणि आर एस या दोन आडव्या रेषा समांतर आहेत. ई एफ आणि जी एच या दोन तिरक्या रेषा सुद्धा परस्परांना काय आहेत? समांतर आहेत. तुम्हाला माहित आहे दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता संगत कोन एकरूप असतात, व्युत्क्रम कोन एकरूप असतात, आणि अंतरकोन पूरक असतात. हे झाले तुम्हाला. करिस्पॉन्डिंग अँगल्स कॉंग्रुएंट असतात, अल्टरनेट अँगल्स पण कॉंग्रुएंट असतात, फक्त इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. आता हे ओळखता आलं पाहिजे तुम्हाला. आता मला सांगा, हा जो कोन दिलाय याचा करिस्पॉन्डिंग अँगल हा येईल. बघा, आता या तिरक्या दोन रेषा समांतर आहेत, म्हणजे याचा करिस्पॉन्डिंग अँगल हा येणार, म्हणजे हे जे 3x + 10 माप आहे ते याच येणार. आणि मग हा कोण आणि हा कोण हे रेषी जोडतील कोण आहेत, म्हणजे कोणता? 3x + 10 आणि 2x - 25 हे रेषी जोडतील कोण आहेत. आणि रेषी जोडतील कोणाची बेरीज किती असते? 180. आता आपण एक्स ची किंमत काढू, 3x + 2x - 5x. तर 25 × 10 = 15 आणि मोठ्या संख्येचे 9 वजा, उजवी बाजू 180. हे 5x 180 + 15 = 155 आणि 195/5 केलं, 5 × 15 = 5 × 9 = 45. बघा, एक्स ची किंमत किती आली? 39 आली. आता आपल्याला विचारलंय कोण एम एन एच च माप. एम एन एच म्हणजे कोणता? तर हा कोण आहे, क्रॉस चिन्ह केलंय तो. आता हा काढू आपण, आणि त्याचा हा विरुद्ध कोण आहे. विरुद्ध कोण हे एक रूप असतात, म्हणून 2x - 25 ची किंमत काढूया. किती रे? एक्स ची किंमत 39 टाकतो आणि वजा 25. 39 दुप्पट करू, 92 + 18 = 1, 3 × 6 = 7, 78 - 25 करूया. 8 × 5 = 3 आणि 7 × 2 = 5, 53°. आता हा कोण जर 53° असेल तर त्याचा विरुद्ध कोण पण 53°, म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. समजले का तुम्हाला हे?
आपल्याला काय करायचे माहितीये का, 2 तासामध्ये 1 प्रकरण संपवायचं, म्हणजे 50 प्रश्न संपवायचे. त्यामुळे थोडा वेळ थांबा, आपल्याला रोज 25 प्रश्न संपवायचे, अजून 5 प्रश्न बाकी आहेत. हा आता हे जे वय आहे का नाही त्याला आपण एक्स मानूया, आणि जे वारंवारता त्याला एफ मानूया. फक्त एक तिसरा स्तंभ हिथच मी तयार करतो, आता वेगळं नाही तयार करत. कुठला स्तंभ शेवट असणार? एफ आणि एक्सचा गुणाकार. सांगा 20 गुणिले 8 किती? 20 8 160. आता 10.5 गुणिले 10 जर केलं, थोडक्यात 105 गुणिले 3 करूया. इथलं 10 गुणलं आणि तिथलं 3 ठेवलं, 105 गुणिले 3 केलं, तर मला वाटतं 315 येते ना. त्यानंतर 12 गुणिले 15 केलं, 15 25 10 250 300 येणार. आणि 25 गुणिले 7 केलं, 25 7 175. आता ह्या वारंवारतेची जी बेरीज आहे त्याला आपण येणं म्हणतो, आणि ते वर काढलेलंच आहे, दिलेलंच आहे 100. फक्त आपल्याला ही बेरीज काढताना सम, समला हे सिम्बॉल आहे, सम ऑफ एफ गुणिले एक्स असं काढायचं. आता इथं 5 आणि 5 10, हा चला 1 7 1 8 9 9 आणि 6 15, हा चला 1 1 1 2 5 6 7 8 9, 950 येते. आणि मग शेवटी काढायची आपल्याला काय, मध्यमान, त्याला आपण एक्स बार म्हणतो. त्याचं सूत्र मी सांगितले, सम ऑफ एफ गुणिले एक्स किंवा एफ आय एक्स आय पण म्हणतात, भागिले एकूण वारंवारता एन. सम ऑफ एफ एक्स 950 आणि भागिले एकूण वारंवारता 100. 100 न भागायचे म्हणजे 2 घरे डावीकडे, म्हणजे 9.50 किंवा 9.5 येईल तरी चालते. 9.5 वर्ष म्हणजे पर्याय क्रमांक 1, 9.5 वर्ष म्हणजे 9 वर्ष 6 महिने असं पण घेऊ शकतो, म्हणजे पर्याय क्रमांक 4. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 असं दोन्ही ऑप्शन येत आहेत. नेक्स्ट, 50 मीटर लांब, 6 मीटर उंच व 1/2 मीटर रुंद अशी भिंत बांधण्यासाठी 25 सेमी लांब, 15 सेमी रुंद व 5 सेमी उंच मापाच्या किती विटा लागतील? आता ही जी डायमेन्शन्स आहेत ते मीटर मध्ये आहेत, आणि ही जी डायमेन्शन्स आहेत ती सेंटीमीटर मध्ये आहेत. मग आपण सगळी सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करू. आता हे 50 मीटरचे किती सेमी होणार आहे? 1 मीटर म्हणजे 100 ना, 50 वर 100 50 ला 100 जर गुणलं तर 50 गुणिले 100 काय होणार? 5000 सेमी होणार. 6 गुणिले 100 किती होणार? 600 सेमी होणार. आणि तर 1/2 मीटर, 1 मीटरचं 100 सेमी ना, 1/2 मीटरचं किती येणार मग? 50 सेमी येणार. हा आता ही मी सेंटीमीटर मध्ये झाली, आणि विटाची माप सुद्धा सेंटीमीटर मध्ये आहे. आता आपल्याला विटा विचारलंय, मग एक सूत्र लक्षात ठेवा, विटा बरोबर भिंतीचं घनफळ भागिले विटेचं घनफळ. आता भिंत सुद्धा इष्टिकाची ती आकाराची असते, आणि वीट सुद्धा इष्टिकाची ती आकाराची, त्यामुळे दोन्हीकडे एक सूत्र, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आता मग भिंतीची लांबी आपण घेऊ 5000 सेमी बर का, त्यानंतर भिंतीची रुंदी 50 सेमी घेऊ, आणि भिंतीची उंची 600 सेमी घेऊ. आता छेदात इष्टिकाची तिचं घनफळ, इष्टिकाची ती म्हणजे विटेचं घनफळ, विटेचं घनफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, 25 गुणिले 15 गुणिले 5. आता हा भागाकार जर केला, 25 1 25 आणि 25 2 50 आणि हे वरचं 2 0 200 आलं. आता इथं 5 ने जर भाग घालवला, 5 1 5 आता इथं घालतो 5 1 5 5 2 10 आणि 0 0
120 आता 15 आटी 120 ना 15 आटी 120 आता काय राहिलं मग 200 गुणिले 50 आणि गुणिले 8 आलं अगोदर 0 बघूया 2 आणि 1 3 0 देतो आता 2 5 10 आणि 10 8 80 किती विटा आल्या तर 80,000 विटा आल्या म्हणजे पर्याय क्रमांक 4 येतोय समजलं का हे सर्वांना हो सर हो सर ओके आता एका संख्येचा 20% हा दुसऱ्या संख्येच्या 25% समान आहे आता ही संख्या एक्स म्हणतो आणि दुसरी संख्या वाय म्हणतो आता एक्सचा 25% म्हणजे एक्सचा 20% म्हणजे एक्स गुणिले 20/100 आणि दुसरी संख्या वाय वायचा 25% म्हणजे वाय गुणिले 25/100 आता इथं अतिसंख्येत रूप 20×21 20×5 100 25×25 25×100 म्हणजे इथं एक्स गुणिले 1 x आणि छेदात 5 आणि वाय गुणिले 1 y आणि छेदात 4 असं आलं तिरकस गुणाकार करू एक्स गुणिले 4 4 x आणि 5 गुणिले वाय इकडं 5 y 4x = 5 y पर्याय क्रमांक किती येतोय 3 3 3 एका वृत्तचित्र आकाराच्या सिमेंट टाकीचा व्यास 9.7 मीटर असून उंची त्रिज्याच्या 6 पट आहे तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल आता व्यासावर न मला त्रिज्या सांगा रे 700 नेम किती 3.5 आता मीटरच सीमित करा 100 न गुणलं किती येणार 3.5 × 100 350 आता उंची बघूया उंची त्रिज्याच्या 6 पट मग 350 × 6 करूया 600 × 6 × 5 = 30 चला 3 × 7 = 18 × 3 = 21 म्हणजे 2100 सेमी ही काय झाली उंची आणि आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे 1 लिटर म्हणजे 1000 काय असते घन सेमी असते म्हणजे घन सेमीचं लिटर मध्ये करताना शेवटी 1000 भागायचं आता आपल्याला किती पाणी मावेल विचारलंय म्हणजे त्या वृत्तचित्राचं घनफळ विचारलंय काय सूत्र वृत्तचित्राचं घनफळ व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर पाय आर वर पायर 22/7 आता आरचा वर्ग म्हणजे 350 दोन वेळा गुणाकार आणि गुणिले उंची किती आहे 2100 आता इथे 7 × 7 = 7 7 × 21 आणि हे 2 0 आता आम्ही 22 × आता 350 × 350 करतो आता 2 0 अगोदर मांडतो 35 चा वर्ग करतो म्हणजे थोडक्यात 5 चा वर्ग 25 आणि 3 × 4 = 12 122,500 आलं आणि गुणिले किती 300 खालचे इरेज करत होता पर्याय क्रमांक एक चेक करत होता बा आता ह्या 2 संख्येचा गुणाकार करताना 2 0 22 5 110 हा चला 11 22 × 2 = 44 54 चला 5 110 = 11 22 × 2 = 54 55 पुन्हा 22 × 2 = 5 49 चला पुन्हा 4 22 × 22 = 4 26 म्हणजे 26,95,000 आणि पुन्हा गुणिले किती 300 अगोदर हे 3 आणि हे 2 5 0 म्हणतो 1 2 3
चार पाच तीन पाचे पंधरा चा एक तीन नवे सत्तावीस आणि एक अठ्ठावीस चला दोन तीन सक अठरा एकोणीस वीस चला दोन तीन दोन सहा दोन आठ. आता हे झालं सगळं एक घन सेमी बरं का. आता एक हजारानं भागलं की लिटरमध्ये येतं म्हणजे शेवटचं तीन शून्य ड्रॉप करतो म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी डबल झिरो हे लिटरमध्ये आलं उत्तर आहे का बघा. आठ लाख बरोबर पर्याय क्रमांक शेवटचा प्रश्न. ईएफ आणि आय एस समान म्हणजे ही रेषा या रेषेला समांतर आहे. ईएफ आणि आय काटकोन म्हणजे हा काटकोन आहे हा काटकोन आहे ठीक आहे. ईएफ चोवीस हे चोवीस आहे. ई आय नऊ ई आय नऊ एफ जी सात सात आय एच चाळीस चाळीस आणि विचारलाय आकृतीची परिमिती. आता मला सांगा ई एफ जी त्याच्या अगोदर ई आय एच मध्ये पायथागोरस प्रमेय वापरला ह्या त्रिकोणात पायथागोरसचा सिद्धांत वापरला काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजेत का म्हणजे नऊचा वर्ग आणि चाळीचा वर्ग यांच्या बेरजेत का. नऊचा वर्ग किती एक्क्याऐंशी चाळीचा वर्ग सोळाशे आणि या दोघांची बेरीज सोळाशे एक्क्याऐंशी आणि दोन्ही बाजूचे वर्ग मग काढल्यावर सोळाशे एक्क्याऐंशी कोणाचा वर्ग येतोय एक्केचाळीस म्हणजे ई एच एक्केचाळीस आलं बघा एच किती आलं एक्केचाळीस. आता कोणत्या त्रिकोणात पुन्हा पायथागोरस सिद्धांत वापरू वरचा काटकोन त्रिकोण बरोबर ई एफ जी मध्ये हे तर पायथागोरस सिद्धांत वापरतो काय नाही तर ई जी चा वर्ग बरोबर चोवीस चा वर्ग अधिक चोवीसचा वर्ग किती सहाशे पंचवीस आणि दोन्ही बाजूचा वर्ग पंचवीस म्हणजे किंमत किती झाली पंचवीस पर्याय क्रमांक आपल्याला विचारलंय परिमिती. परिमिती म्हणजे काय रे बाह्य कडा म्हणजे काय काय. सुरुवात मी ई आय पासून करतो ई आय प्लस ई एफ प्लस एफ जी प्लस जी एच प्लस आय एच एक दोन तीन चार पाचची बेरीज बरोबर आहे. ई आय किती आहे बघा दिले नऊ ई एफ किती आहे चोवीस ई जी किती आहे सॉरी एफ जी किती आहे सात. फक्त हे आपल्याला माहित नव्हतं जी एच. आता जी एच काढूया आपण बाजूला जी एच म्हणजे काय रे ई एच मायनस ई जी ह्या दोन किमती काढल्यात वर एक्केचाळीस वजा पंचवीस मग ते सोळा येते म्हणजे हे सोळा टाकूया आणि शेवटी चाळीस कुरे बेरीज एकची बेरीज नऊ आणि चार तेरा सात वीस छत्तीस चला तीन चार तीन सात आठ नऊ दहा एकशे सहा येणार. एकवीस मिनिट काहीतरी मिस झालेलं दिसते गडबडीमध्ये काय मिस झालं.
अशा पद्धतीने आज आपण 25 उदाहरणं पाहिली. दुसरं, एक रात्री उशिरा गेल्या वर्षीच्या शिष्यवृत्तीचं मेरिट लागलेलं आहे. तुम्ही बऱ्याच जणांनी जिल्ह्याची यादी पाहिलेली आहे आणि विशेष म्हणजे आपल्या ग्रुपची एक विद्यार्थिनी देशमुख नावाची सेवागिरी विद्यालय पुसेगावाची विद्यार्थिनी किरण जगदाई मलवडी हायस्कूलची, ती मान तालुक्यात फर्स्ट आली. अजून बाकीच्यांनी मला निकाल पाठवले नाहीत, पण आपल्या ग्रुपमधील मुलांनी चांगलं घवघवीत यश संपादन केलं. त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो. निकाल टाकतील कारण रात्री उशिरा 11 वाजता निकाल लागलाय, त्यामुळे बऱ्याच मुलांनी निकाल पाहिलेला नाही. तुम्ही सुद्धा तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवा, तुम्हाला सुद्धा यश 100% मिळणार आहे. ओके, बस करूया, बाय.